पुण्यातील उरळी कांचन इथे आज भर दुपारी एका वाळू व्यावसायिकावर झालेल्या गोळीबारात दोघं ठार झालेत तर एक जण जखमी झालाय. लोणी काळभोर हद्दीतील उरळी कांचन येथे पूर्व वैमानस्यातून झालेल्या गोळीबारात एका वाळू व्यावसायिकासह दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथे विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबारचा थरार पाहून उरळी कांचन परिसरातील नागरिकांनी आपली दुकानं बंद केली. ही घटना दुपारी 2:30 सुमारास घडली. फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. संतोष जगताप हे गोळीबारात मरण पावलेल्या वाळू व्यावसायिकांचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष जगताप हे दुपारी 2:30 सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करत होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजूने आलेल्या 4 ते 5 जणांनी जगताप यांच्यावर अंगरक्षकावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला चढवला आणि गोळीबारही केला. यात संतोष जगताप यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झालाय. जगताप यांनी जखमी अवस्थेत हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झालाय तर इतर पळून जाण्यात यशस्वी झालेत. गोळीबारात जखमी झालेल्या जगताप यांना लोणी काळभोर येथे विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पुणे.